कथेचं नाव बंगला क्रमांक 18 भाग 1 लेखक अनुज मेस्त्री। घड्याळात 12 वाजले होते। जसजसे घड्याळातले काटे पुढे सरकत होते तसतशी जॉनची घरी जाण्याची तत्परता वाढत होती। कामाहून घरी येण्यास त्याला नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला होता, पण ही गोष्ट नव्याने घडत नव्हती। यापूर्वीही जॉनला बऱ्याच वेळा उशीर झाला होता। तो बंगल्याच्या फाटकापर्यंत पोहोचला होता। फाटक काहीसं उघडं होतं, पण नेहमी असणारा वॉचमॅन तिथे नव्हता। फाटक उघडं ठेवून कुठे गेला हा, कोणी आलं तर? त्याने फाटक बंद केलं, पण फाटक बंद होताना शांततेत एक खोल कर्कश आवाज आला। त्या आवाजाने जॉनच्या छातीत धस झालं। काही क्षणासाठी तो एकाच जागी उभा राहिला। आजूबाजूला एकही व्यक्ती नव्हती। डोक्यावर केवळ चंद्र होता, तोही अधूनमधून ढगात लपत होता। सर्व बंगल्यांच्या रांगेत त्याचा बंगला शेवटचा होता, बंगला क्रमांक 18। एव्हाना इतर बंगल्यातील दिवे मावळले होते, सर्वीकडे शांतता पसरली होती। अचानक सळसळणाऱ्या वाऱ्यामुळे एका बाजूला असलेल्या झाडांमधून निघणाऱ्या पानांच्या आवाजाने जॉनच्या मनातील भीती वाढू लागली। जॉन एक एक पाऊल टाकत चालू लागला। चालताना त्याच्या बोटांचा होणारा टप टप आवाज शांततेत स्पष्ट ऐकू येत होता। नेहमीची पाऊलवाट आज मात्र अजगरासारखी पसरलेली वाटत होती। शेवटी तो बंगल्याजवळ पोचला, पण बंगल्याचा दरवाजा उघडा होता आणि बंगल्यात सर्वीकडे अंधार पसरला होता। हे दृश्य बघताच जॉनला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण यापूर्वी केव्हाही रात्री दरवाजा उघडा राहिला नव्हता। त्याला त्याची पत्नी मेरी आणि मुलगा विल्यमची काळजी वाटू लागली। एक एक पाऊल टाकत तो उंबराजवळ येऊन पोचला। बंगल्याच्या आत त्याने एक नजर फिरवली, पण अंधाराच्या पलीकडे त्याला काहीही दिसत नव्हतं। मेरी मेरी कुठे आहेस तू? पण उत्तर न मिळाल्यामुळे त्याने अंधारात प्रवेश केला। अंधार चाचपडत एक एक पाऊल टाकत जॉनने घरातले दिवे चालू केले। तो पण मोठ्याने आवाज देऊ लागला, मेरी मेरी। पण पुन्हा तीच शांतता। त्याने बंगल्यातले सर्व लाईट चालू केले, पण पूर्ण बंगला निर्मनुष्य होता। जॉन पायऱ्यांच्या दिशेने जाऊ लागला। पहिल्या पायरीवर पाय ठेवणार तितक्यात काही रक्ताचे थेंब दिसले। रक्ताचे थेंब दिसताच त्याच्या मनातील भीती आणखी वाढली। हे रक्त मेरी किंवा विल्यम्सच असलं तर? तो त्या रक्ताच्या थेंबांचा पाठलाग करू लागला। थोडे पुढे गेल्यावर ते थेंब आणखी वाढू लागले। पायऱ्या संपल्या आणि रक्ताचे थेंबही संपले, पण तेच रक्त आता अधिक पसरलं होतं। एखाद्या व्यक्तीला जमिनीवर ओढून नेताना पसरलेले रक्त स्पष्ट दिसू लागलं। पसरलेलं रक्त जॉनला विल्यम्सच्या खोलीपर्यंत घेऊन आलं। विल्यमला काही झालं तर नसेल ना? त्याने हळूच दरवाजा उघडला, पण आत सर्वीकडे काळोख पसरलेला होता। त्याने आवाज दिला, विल्यम्स, पण आतून कोणताही आवाज आला नाही। शांतता। जॉनचे पाय लटपटू लागले, तरी त्याने धीर एकटवून खोलीतला लाईट चालू केला। पण खोलीतलं भयावह दृश्य पाहून त्याच्या तोंडून एक मोठी किंकाळीच फुटली आणि संपूर्ण खोली त्याच्या भोवती गोल गोल फिरू लागली आणि थोड्या वेळाने डोळ्यासमोर अंधारी पसरली। किंकाळीचा आवाज आजूबाजूच्या बंगल्यापर्यंत पोहोचला आणि एवढ्या रात्री कानावर पडलेल्या अनोळखी भयावह किंकाळीमुळे काही जण जॉनच्या बंगल्यावर जमा झाले। त्यातील काही लोक बंगल्यात शिरले, पण पायऱ्यांवर पडलेल्या रक्ताचे थेंब पाहून सर्वजण घाबरले। त्यांना काहीतरी वाईट घडल्याची जाणीव झाली।
त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. काही वेळाने पोलीस आले. पोलिसांनीही पसरलेल्या रक्ताचा पाठलाग केला आणि तेही जॉन बेशुद्ध पडलेल्या खोलीपर्यंत पोहोचले. पण बेडरूमचं दृश्य पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला. असं दृश्य त्यांनी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. एका पुरुषाचं शरीर भिंतीला लटकवलेलं होतं आणि पूर्ण खोलीभर रक्त पसरलं होतं. पोलिसांनी जॉनला रुग्णालयात दाखल केलं. भिंतीवर लटकवलेलं शव खाली उतरवण्यात आलं. चेहरा सोडून शरीराच्या प्रत्येक भागावर अनेक खोलवार केले होते, त्यामुळेच पूर्ण खोलीभर रक्त पसरलं होतं. शवाची ओळख पटली, तो वॉचमन होता. खरं तर त्याला अशा अवस्थेत सापडणं कोणालाही अपेक्षित नव्हतं, पण खोलीत असलेलं रक्ताचं प्रमाण हे अधिकच होतं. त्यामुळे पोलिसांना संशय होता की इथे अजून एखाद्या व्यक्तीचा खून झाला असावा किंवा ती व्यक्ती मोठ्या प्रमाणात जखमी झाली असावी. सकाळी जॉनला जाग आली. जाग येताच तो मेरी आणि विल्यमच्या नावाने आक्रोश करू लागला. काही वेळाने पोलीस आले. जॉन सतत ओक्साबोक्शी रडू लागला. थोडं सावरल्यावर पोलिसांनी रात्री घडलेल्या घटनेची चौकशी केली. त्याने रात्री घडलेली सर्व घटना सांगितली. पोलिसांना घडलेली घटना पूर्णतः समजली होती. त्याचप्रमाणे प्रश्नांचा डोंगरही समोर उभा राहिला होता, ज्याची उत्तरं कोणाकडेही नव्हती. पण त्यात काही अतिमहत्त्वाचे प्रश्नही होते. वॉचमनचा खून का व कोणी केला आणि मेरी व विल्यम्स कुठे आहेत, या प्रश्नांच्या शोधात पोलिसांनी तपास चालू केला. परिसरातील सर्व व्यक्तींची चौकशी केली, पण कोणत्याही व्यक्तीकडून कोणताही पुरावा सापडला नाही. देखरेख ठेवण्यासाठी वॉचमॅन व्यतिरिक्त इतर कोणीही साधन नसल्यामुळे त्याद्वारे एकही पुरावा सापडला नव्हता. शेवटी पोलिसांनी पूर्ण बंगला तपासला, पण विशेष असं काहीही सापडलं नाही. केवळ बंगल्यातील वरील खोलीत असलेल्या रक्ताच्या नमुन्यात आणखी एका व्यक्तीच्या रक्ताचा नमुना सापडला. सुरुवातीला ते रक्त मेरी किंवा विल्यमचं असल्याचा संशय आला, पण तपासणीमध्ये सिद्ध झालं की ते रक्त मेरी किंवा विल्यमचं नव्हतं, कारण ते रक्त एका 30-35 वयोगटातील पुरुषाचं होतं. त्यामुळे ते रक्त मेरीचं असणं अशक्य नव्हतं आणि विल्यम्स अवघ्या 10 वर्षाचा होता. शेवटचा पर्याय आणि संशय म्हणून पोलिसांनी जॉनच्या खोलीची तपासणी केली. त्याचं रक्त मिळालेल्या रक्ताच्या नमुन्याशी तपासणी केली, पण काहीही सिद्ध झालं नाही. जॉन पूर्णतः निर्दोष ठरला. पण जॉनच्या आयुष्यात नैराश्याने जागा घेतली. पुढील 2 वर्ष पोलिसांनी तपास चालू ठेवला, पण कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे पोलिसांनी खटला बंद केला. काही वर्षांनी जॉननेही या सर्वातून बाहेर पडून पुन्हा नव्याने जगण्यास सुरुवात केली. पण आठवणी खोलवर रुतत होत्या आणि त्या पुसणं इतकं सोपं मुळीच नव्हतं. घडलेल्या घटनेला 5 वर्ष लोटली. जॉनने आपला जुना बंगला सोडला आणि काही अंतरावर असलेल्या बंगल्यात राहू लागला तो आयुष्यात पुन्हा उभा राहू लागला. त्याने आपला जुना बंगला विकण्याचा प्रयत्न केला, पण घडलेल्या भयावह कृत्यामुळे तो बंगला कोणीही विकत घेतला नाही. एके दिवशी वॉचमॅनने दाराची बेल वाजवली. जॉनने दरवाजा उघडला. साहेब, हे पत्र आलं आहे. जॉनने ते पत्र घेतलं. त्यावर कोणाचंही नाव नव्हतं. त्याने आतली मजकूर वाचताच त्याला धक्का बसला. त्याने वॉचमनला विचारलं की हे पत्र कोणी दिलं. माहीत नाही साहेब, एक इसम आला होता. त्याने सांगितलं की यात काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत, ते फक्त जॉन साहेबांना दे. जॉन पुन्हा एकदा भूतकाळात गेला, कारण त्या कागदात लिहिलं होतं की मेरी विल्यम्स आणि आता तू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा.
अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडे काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे.